महिला सन्मानाचा गप्प्या झोडपणाऱ्या भाजपला हे कसं चालतंय? सत्तारांच्या विधानावर पवार कुटुंबियांचा सवाल। राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे मागील काही काळापासून आपल्या विधानाने चांगले चर्चेत आहेत। आज मंत्री सत्तार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार केलाय। सत्तारांच्या या विधानाने राजकारणात प्रचंड खळबळ माजलेली आहे, त्यावरच राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। त्याच विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना टोला लगावत वक्तव्याचा निषेध केलाय। राज्यभरात सत्तारांचा निषेध होत असताना आता रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सत्तारांवर निशाणा साधलेला आहे। त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की कृषी मंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला मंत्र्यांना शोभणार नाही। सत्तार साहेब, सत्तेची हवा एवढी डोक्यात जाऊ देऊ नका। आमच्यावर संस्कार आहेत याचा अर्थ शिव्या मुक्याट्याने सहन करू असं होणार नाही। महिला सन्मानाच्या गप्पा जोडणाऱ्या भाजपला हे कसं चालतं असा सवाल उपस्थित केलाय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।